नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं फूड ट्यूबर्स किचनमध्ये। उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला थकवा आणि अशक्तपणाचा त्रास नेहमीच होत असतो, तर उन्हाळ्यात फिट राहायचं असेल तर हेल्दी डाएट असायलाच पाहिजे। तर यासाठी मी मुगापासून बनणारी खूपच पौष्टिक खमंग अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर अशी ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, मला कमेंट्स करून नक्की सांगा, जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर मुगाची पौष्टिक रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत एक वाटी। सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवणार आहोत, त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये एक चमचा अख्खे दणे घालायचे आहे, एक चमचा जिरं घालायचं आहे, एक चमचा बडीशेप घालायची आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तीसुद्धा घातलेली आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अशा तुकड्या करून घेतलेल्या आहेत तेसुद्धा घालायचे आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा मी घातलेला आहे। आता मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी जाडसर हे वाटून घेतलेलं आहे। आता हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यात आपण मूग जे घेतले होते ते घालायचे आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। गरज लागली तरच यामध्ये पाणी घालायचं। तर मी इथे 2 चमचे फक्त पाणी घातलेलं आहे, कारण आपले मूग भिजलेले होते आणि त्यामध्ये पाण्याचा अंश असतोच। तर अशा पद्धतीने मी ही पेस्ट करून घेतलेली आहे। आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, या प्लेटमध्ये ही सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे। इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, यानंतर 1 वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि 1 बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। आता 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे, तो असा हातावर चोळून घालायचा आहे। 2 मोठे चमचे मी तीळ घेतलेले आहेत तेसुद्धा घातलेले आहेत, थोडी हिंग पावडर घालायची आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, 1 चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता आपण हे असं पीठ मळून घेणार आहोत। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, कारण मुगाचं जे आपण मिश्रण केलेलं होतं मिक्सरमध्ये बारीक वाटून, त्या मिश्रणामध्येच आपण हे पीठ भिजवून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता यात पाण्याची अजिबात गरज लागलेली नाही, पीठ आपलं मळून झालेलं आहे। अशा पद्धतीने हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। हे असंच आता 5 मिनटं बाजूला ठेवून देऊया। तर आता इथे मी एक ओला रुमाल करून घेतलेला आहे, पुन्हा एकदा त्यावर थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मिश्रण आपण जे मळलं होतं ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताचा दाब देऊन नंतर बोटाने असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। बोटाच्या साह्याने बाजूबाजूने एकदम कडेकडेने अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त थालीपीठ थापून झालेलं आहे। आता याला अशा पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत। मस्त थालीपीठ तयार आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल संपूर्ण पॅनला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। यानंतर आपण जे थालीपीठ बनवलं होतं ते सावकाश या पॅनवर घालायचं आहे। त्यानंतर या होलमध्ये थोडं थोडंसं तेल असं घालायचं आहे, सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपण हे आता खरपूस भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने भाजलं की हे असं पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता थालीपीठ मस्त तयार झालेलं आहे, कलर पहा काय मस्त आलेला आहे। तुम्हाला अजून एक थालीपीठ बनवून दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने आधी थालीपीठ घालताना गॅस मंद ठेवायचा, कारण आपल्या हातामध्ये रुमाल असतो, तर रुमाल गॅसकडे जरा सांभाळूनच तुम्ही हे थालीपीठ टाका। पहा मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे। आपण या थालीपीठामध्ये मूग घातले आहेत, शिवाय नाचणीसुद्धा घातलेली आहे आणि हे दोन्हीसुद्धा खूपच हेल्दी आहेत। गरमीमध्ये जर तुम्हाला सशक्त राहायचं असेल आणि हेल्दी राहायचं असेल तर अशा पद्धतीचा ब्रेकफास्ट तुम्ही बनवून खाल्लाच पाहिजे। हा नाश्ता तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतात, खूपच टेस्टी लागतो। तर अशा पद्धतीने तुम्ही नाचणी आणि मुगाचं थालीपीठ नक्की बनवून बघा। रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका।
रेसिपी जर आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे या रेसिपीचा उपयोग दुसऱ्यांना सुद्धा होईल। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। पुन्हा भेटूया अशाच छानशा हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।